हेडलाइन से प्रायोजक है एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी राजीनामा परत घेण्यासाठी पवारांनी आंदोलन करायला लावलं अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आरोप भाजपसोबत जाण्याच्या चर्चेबाबत सुप्रिया सुळेंना सांगितलं होतं सुळेंनी पवारांना समजावण्यासाठी 7 दिवसांचा वेळ मागितला अजित पवारांचा मोठा दावा शपथविधीनंतर वायबी सेंटर आणि चोरडिया यांच्या घरी भेटायला पवारांनीच बोलावलं तुम्ही ट्रॅकवर आहात असं पवारच म्हणाले पुण्यातल्या गुप्त भेटीवर अजित पवारांचा खुलासा शरद पवार मला एक सांगतात दुसऱ्यांना एक सांगतात पवारांनी आम्हाला गाफील ठेवलं शरद पवारांची धरसड वृत्ती अजित पवारांची टीका बारामतीची जागा लढवायची अजित पवारांची शिबिरामधून घोषणा बारामतीमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये सामना होणार तुमचं तळ्यात मळ्यात सुरू होतं आम्ही भाजपसोबत गेलो तर बिघडलं काय भाजपसोबत जाण्यावरून भुजबळांचा शरद पवार यांच्यावर हल्ला बोल अनिल देशमुखांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे ते आमच्या सोबत आले नाहीत अजित पवारांचा दावा तर अजित पवार मला कोणतेही खाते द्यायला तयार होते अनिल देशमुखांचा प्रत्युत्तर त्यावेळी अध्यक्षपदाचा शब्द देऊन जयंत पाटील यांनी तो फिरवला अजित पवारांचा आरोप तर अध्यक्षपद नको विरोधी पक्ष नेता होतो असं अजित दादांचं म्हणणं होतं जयंत पाटलांचं प्रत्युत्तर शरद पवारांना संपवण्याची सुपारी घेतली आहे जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार यांच्यावर पलटवार उद्धव ठाकरे यांच्याकडून मुख्यमंत्री शिंदेंचा पुन्हा नालायक असा उल्लेख दुसऱ्यांकडे धुडीभांडी करायला जाणारे राज्यकारभारासाठी नालायक ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर पुन्हा एकदा टीका सुनील प्रभूंनी व्हीप पाठवला तो मेल शिंदेंचा नव्हता आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाचा दावा मेलची गुगल कंपनीकडून चौकशी करण्याची वकील जेठमलानी यांची मागणी हेडलाइन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स लांब पळण्यासाठी